नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी, जवान, लघुटंक लेखक, शिपाई, वाहन चालक या सगळ्या पदांसाठीचे प्रश्न संच बघतोय. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 415 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकातून आपण या ठिकाणी हे सगळे प्रश्न बघतोय. आज आपल्याला मराठी व्याकरणाचे दोन टॉपिक या ठिकाणी कव्हर करायचे, एक भाषा विकास आणि दुसरा वर्णमाला वर्ण विचार. यावरचे 50 प्रश्न आपण बघणार आहे. निश्चितपणे तुम्हाला मराठीमध्ये चांगला स्कोर घ्यायचा असेल तर मला वाटतं सराव करावा लागेल आणि मराठीमध्ये तो शक्य आहे. मराठीमध्ये आउट ऑफ 30 पैकी 30 प्रश्न कसे बरोबर येतील याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते असा प्रश्न आहे. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, वरून खाली, खालून वर. तुम्हाला एक शॉर्टकट दिलंय बघा, जे नवीन मित्र त्यांच्याकडे सांगतो मी तुम्हाला काय सांगितलं नाही, डव नावाची एक साबण असते, डव. तिची स्पेलिंग इंग्रजीमध्ये अशी, मात्र आपलं काय मराठी मध्ये तिला असं म्हणायचं डव. तुम्हाला डव काय भानगडी, हा काय डाव आहे. सध्या डावाचं राजकारण चालू आहे, मग इथे डाव लक्षात ठेवायचं. डाव, डाव हा त्याच्यावर तो डाव रचतोय, तो डाव रचतोय. मग हे जे डावाचा कार्यक्रम किंवा हे डव साबण आहे, डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे, बस इथे उत्तर बघायला पाहिजे. पुढे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेलं मुख्य साधन काय. मित्र, भाषा, भावना, समाज. तुम्हाला मित्रासारखं कोण असतं, मित्रांवरचे कविता सुद्धा गाजतात, पण मित्रांनो ते मित्रासमोर व्यक्त करण्यासाठी मिळालं साधन ती भाषा आहे, ती लँग्वेज आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतो आम्ही. बाळशास्त्री जांभेकर, आत्माराम पांडुरंग, दादूबा पांडुरंग तरखडकर, गोपाळ हरी देशमुख, मराठी भाषेची पाणिनी. मग तुम्ही म्हणाल पाणिनी कोण आहे, संस्कृत भाषेची जनक आहे पाणिनी, किंवा संस्कृतमध्ये त्यांचं फार मोठं काम आहे. तसं काम मराठीत कोणी केलं, ते केलंय दादूबाने. म्हणून आम्ही दादोबा पांडुरंग तरखडकरांना पाणिनी असं म्हणतोय. तसं दादोबांचं फक्त मराठी भाषेत काम नाही आहे, एक समाज सुधारक सुद्धा होते, त्यांनी काही संघटना सुद्धा काढली. किती त्यांना माहिती आहे त्यांच्या संघटनेचं नाव काय. आत्माराम पांडुरंग यांच्याही काही संघटना आहे. बाळशास्त्री जांभेकर यांना आम्ही वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणतोय. त्यांचं वृत्तमानपत्र, त्याला पहिलं ते वर्तमानपत्र त्यांचं कोणतं मला सांगा. आणि गोपाळ हरी देशमुख यांना टोपणनाव दिलंय आपण, आणि ते त्यांच्या कोणत्या लेखनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न आणि क्या माझ्याकडे, उत्तर द्यायचे तुम्हाला जेवढं माहिती तेवढं. मूळ शब्दाला व्याकरणामध्ये काय म्हणतात, मूळ शब्द. आणि प्रश्न एकदम दर्जेदारी, हे 50 प्रश्न तुम्ही जेव्हा सोडवाल आणि याच्यावरचे उपप्रश्न, जवळपास मी 100+ प्रश्नांची चर्चा या ठिकाणी करतोय एका एका व्हिडिओमध्ये, आणि कमी वेळेत खूप जास्त तुम्हाला देतोय. अक्षर, विकृती, भाषा, प्रकृती. बघा शब्द थोडा बदल झाला, विकृती झाली. मूळ शब्द आहे तो प्रकृती आहे. व्याकरण म्हणजे काय, भाषेला सरळ करणारं शास्त्र, भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र, वर्णविचार, नियमांची जत्री, व्याकरण कशाला म्हणतोय आम्ही. भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र त्याला आपण व्याकरण म्हणतोय. आता ही जी मराठी भाषा आहे ही कशातून विकसित झाली, कोणत्या भाषेपासून विकसित झाली. इंग्रजी, संस्कृत, कानडी, हिंदी, संस्कृत प्राकृत, संस्कृत मराठी. मराठी भाषा कुठून विकसित होते तर ती संस्कृत प्राकृत पासून विकसित होते. भाषेचे एकूण प्रकार किती आहे, 2, 4, 3, 5. भाषेचे एकूण प्रकार तुम्हाला विचारलेले आहेत. किती प्रकार आहेत, 2, 4, 3, 5 आणि कोणते, प्रश्न तो आहे. एक नैसर्गिक भाषा आहे, दुसरी कृत्रिम भाषा आहे. भाषेचे दोन प्रकार आहे आणि मराठीतला पहिला शिलालेख हे ठिकाणही माहीत असो, फक्त राज्य माहीत असून चालणार नाही. त्या ठिकाणाचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. मी तुम्हाला आपल्या ज्या नोट्स दिल्या बघा, अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या तुम्ही. अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला मराठीच्या नोट्स मी दिलेले आहे तुमच्या याच्या कोर्समध्ये, दारूबंदीच्या कोर्समध्ये, ते वाचा, तिथे सगळं डिटेल आहे. कर्नाटक मधलं ते कोणतं ठिकाण आहे, श्रवण बेळगुळ, आणि त्या पहिल्या शिलालेखावर लेखावर काय लिहिलेलं आहे ते वाक्य, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. त्यावरही प्रश्न आलाय, भाषेविषयक कौशल्यांच्या पायऱ्या किती आणि कोणत्या, कोणत्यासाठी तुम्हाला नोट्स वाचावे लागतील. त्यांना माहिती हो, कमेंट बॉक्समध्ये सांगा, जरा हुशारी दाखवा रे. हुशार बनावं लागेल तुम्हाला. आजच्या जमान्यात जो हुशार आहे तो टिकणार आहे भाऊ. जो मागे पडला तो गेला, तो गेला म्हणजे तो स्पर्धेच्या बाहेर गेला. तुम्ही प्रत्येक शब्दाचे अर्थ चुकीचे घेऊन जमणार नाहीये. 9 नंबरचा प्रश्न आहे, भाषा विकासाच्या पायऱ्या किती आहे. 5 आहे. काय श्रवण ही पायरी आहे, तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे. श्रवण नंतर मग ऐकायचं आहे, ऐकल्यानंतर बोलायचं आहे, बोलल्यानंतर लिहायचं आहे, लिहिल्यानंतर भाषण करायचं आहे, आणि आणखी कोणती मग 5वी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र त्याला आम्ही काय म्हणतोय.
व्याख्या आहे, गाजलेली आहे व्याकरणाची व्याख्या आहे. मग पतंजलींनी व्याकरणाबद्दल काय म्हटलं तो एक प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. मराठी भाषा गौरव दिन कधी कोणाच्या स्मृती प्रित्यर्थ? 27 मार्च, 27 फेब्रुवारी, 1 मे, 27 जुलै. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. कोणतं नाव आठवतंय तुम्हाला? कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे. शास्त्रीय मराठी व्याकरण कोणाचं आहे? ग्रंथाचे लेखक. प्रश्न लय भारी आहे. या पद्धतीचे प्रश्न जर तुम्ही सोडवले ना, प्रत्येक टॉपिकवरचे प्रश्न सोडवले ना, मग मला वाटतं तुम्हाला कोणी नाही रोखू शकत. मोरू केशव दामले यांचं हे मराठी भाषेतला पहिला शिलालेख कुठे सापडला? नांदेड, पंढरपूर, श्रवण, बेळगाव, बेळगुळ, पुणे. मी तुम्हाला सांगितलं कर्नाटक राज्य आहे आणि ती गाव ते ठिकाण श्रवण बेळगुळ आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी दारूबंदी जवान, दारूबंदी वाहन चालक आणि इतर, दारूबंदी संदर्भातल्या टेस्ट, दारूबंदीच्या स्पेशल 10 टेस्ट सिलेबसनुसार, त्याच्यासोबत गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी, जीके, सगळे त्या सिलेबसशी निगडीत सगळ्या टेस्ट तुम्हाला 299 मध्ये भेटणार आहे. हा फोनपे, गुगल पे, पेटीएम नंबर आहे 86 98 34 33 12. अभ्यासकटा नावाचा ऍप आहे, हे ऍप डाउनलोड करायचंय, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या टेस्ट सोडवायच्या आहेत. भाषा म्हणजे काय? बोलणे, लिहिणे, संभाषणाची कला, विचार व्यक्त करण्याचे साधन, भाषा म्हणजे काय? 14 नंबरचा प्रश्न आहे, त्याला आपण विचार व्यक्त करण्याचं साधन असं म्हणतोय. मराठी भाषेची शिवाजी आम्ही कोणाला म्हणतोय? चिपळूणकर, शिवाजी जोशी, दादोबा पांडुरंग, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णू शास्त्री की कृष्णशास्त्री? मला माहिती आहे दोन्हीमध्ये तुम्ही कन्फ्युज. मराठी भाषेचे शिवाजी, विष्णू शास्त्री, चिपळूणकर. भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? वाक्र, भाष्य, वर्ण, स्वर, भाषा कुठून आला? 16 नंबरचा प्रश्न आहे. धातू येतो संस्कृत कोणता? भाष्य. विचार, भावना, अनुभव, कल्पना हे व्यक्त करण्याचं साधन, संवाद, लिपी, भाषा, हातवारी. 17 नंबरचा प्रश्न आहे. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्यासाठी भाषा आहे. लिपीचा शोध लागला आणि आम्हाला शक्य झालं काय? चिंतन, वाचन, मनन, लेखन. चिंतन तर आम्ही आधी करत होतो, आम्ही मनन आधी करत होतो. ते म्हणून लिपी आली म्हणून लिहिल्या गेलं म्हणून आम्ही वाचायला लागलो. बऱ्याच जण वाचन वाटेल पण आधी लिहिलं मग वाचलं ना, म्हणून आधी लेखन आहे. लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे लिंपणे. गावकडे सारवतात बघा. देवनागरी लिपी कोणत्या भाषेची नाहीये? बघा, संस्कृत, हिंदी, मराठी, उर्दू. देवनागरी नाही त्याची लिपी. संस्कृत देवनागरी, हिंदी देवनागरी, मराठी देवनागरी. देवनागरी लिपी असणाऱ्या आणखी कोणत्या भाषा तुम्हाला माहिती आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. उर्दू नाही या ठिकाणी. शब्दांच्या समुच्चयाने एक पूर्ण विचार व्यक्त होतो, त्याला व्याकरणात काय म्हणतो आम्ही? वाक्य, शब्द, पद, धातू. 20 नंबरचा प्रश्न आहे. शब्दांच्या समुच्चयाने पूर्ण विचार व्यक्त होतोय त्याला आम्ही वाक्य म्हणतोय. मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची जी पद्धत होती तिला आम्ही काय म्हटलंय? बघा, मुरड घालून लिहायची. पेन न उचलता लिहिणार, सरळ उलटी मुडी. 1 2 21 मुरड घालून लिहिली जायची तिला मुडी लिपी म्हटलं गेलं. सध्या आपण बघतोय त्याचे उल्लेख होत आहेत. मराठी व्याकरणावर कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? कानडी, संस्कृत, इंग्रजी, संस्कृत, फारसी, पोर्तुगीज, इंग्रजी, पोर्तुगीज. प्रश्न फसवणार आहे. एकतर संस्कृत आहे त्यामुळे हे दोन तर कटले. पहिला मुद्दा म्हणजे काटागाडी करताना थोडस डोकं. मग कानडी जास्त की इंग्रजी? इंग्रजीचा जास्त प्रभाव आहे कारण इंग्रज आमच्याकडे राहिले. आता मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधायचा आहे त्यासाठी एक समिती नेमत आहे शासन. त्या समितीचं नाव काय? अविनाश मोरे, रंगनाथ पठारे, नरेंद्र जाधव, माधव चितळे. त्या समितीने आपला अहवालही दिला. त्या अहवालामध्ये एक प्राचीन ग्रंथाचा उल्लेख केला की हा ग्रंथ आहे आमचा खूप वर्षापूर्वीचा, द्या आम्हाला अभिजात दर्जा. कोणता? रंगनाथ पठारे समितीने त्या ठिकाणी ते दिलाय. तो ग्रंथ मला सांगायचा आहे. द्रविडियन भाषा गट कोणता आहे? द्रविडियन. तमिळ, कानडी, मल्याळम, तेलुगू, इंग्रजी, मराठी, काय काय काय? 24 नंबरचा प्रश्न आहे. मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलंय, त ते म का नावाचं माझं एक शॉर्टकट आहे, किती जणांचं पाठ आहे. ज्यांनी लेक्चर बघितले बेसिकचे लेक्चर बघा, अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करा, त्या ठिकाणी जाऊन बेसिक लेक्चर बघा.
तुम्हाला खूप फायदा होणार आहे. मराठीमध्ये आउटऑफच पाहिजे माझ्या मित्रांना. इथे विषय एकच आहे जो आउटऑफ साठी कामाचा आहे, तो म्हणजे मराठी. सत्यमाका म्हणजे तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी, समजलं आलं उत्तर. पण त्या ख्रिश्चन मिशनऱ्याने सगळ्यात आधी मराठी शब्दकोशी देवनागरी लिपीत छापला. मराठी शब्दकोश देवनागरी लिपीमध्ये छापणारा ख्रिश्चन मिशनरी. प्रश्न भारी आहे. क्लायू, ब्राऊन, सिरिल हेग, विल्यम कॅरे. विल्यम कॅरेने मराठी व्याकरणावर एक ग्रंथ लिहिला आहे. कधी लिहिला, कोणता लिहिला, मी तुम्हाला नोट्समध्ये दिलंय, मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. पुढे आता वर्णमालेवरचे प्रश्न आहे. च हे कोणत्या प्रकारचं वर्ण आहे? कंठ्य, मूर्धन्य, तालव्य, दंत्य. च म्हणजे त्याला असं असं च म्हटलं ना, अ आला समजा, आणि च म्हटलं तर इथे य आला. एक तालव्य आहे, तालव्य हा य वाला च, आणि च आला तर ते दंत तालव्य. पण इथे तालव्य दिले ऑप्शन, आमचं उत्तर आलंय. पण हा तालव्य आणि दंत तालव्य असं दोन्ही प्रकारचा तो छ छ झ झ असे ते चार आहे ना, छ छ झ झ, बघा दोन्ही मध्ये उच्चार वेगळे आहे. अ असेल दंत तालव्य, च य हा स्वर असेल, य म्हणजे स्वर नाही पण य असेल तर मग तू तालव्य. विजातीय स्वर अ ई ई अ आ उ उ ए. विजातीय स्वर कोणते? ई बरोबर आहे सजातीय, अ आ सजातीय, उ सजातीय, उ ए नाही. ध्वनींच्या चिन्हांना मी काय म्हणतोय? अक्षरे, वाक्य, चिन्हे, वर्ण. ध्वनींचे चिन्ह यांना मी काय म्हणतोय? अक्षर म्हणतोय. खालीपैकी कंठ्य वर्ण कोणता? ठ थ ट ख. कंठ्य कोणता आहे? कंठ्य. बघा चार नंबरचा प्रश्न आहे. क ख ग घ ही जी ओळ आहे ना ती कंठ्याची, त्यामध्ये ख आहे. मराठी भाषेमध्ये एकूण मूळ वर्ण किती? मूळ मूळ विचारलंय. 52, 26, 48, 60 मूळ वर्ण ते 52 आहे. आम आणि आहा काय? स्वराजी, स्वरादी, सजातीय स्वर, विजातीय स्वर, व्यंजन. आम आहा होम पट स्वाहा, त्याच्यामधला तो आहा हो, जिथे हचा साऊंड आहे. पण आम्ही स्वरादी म्हणतो का? कारण स्वर आहे आधी ज्याच्या, म्हणजे इथे अ अधिक तो अनुस्वार वाला आहे, त्याला आम्ही अम म्हणतोय, म्हणजे स्वर आधी आहे म्हणून तो स्वरादी आहे. हा हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? महाप्राण, उष्ण, अर्धस्वर, स्वतंत्र. मग त्या प्रकारचे वर्ण किती? असा एक वेगळा प्रश्न आहे. ह हा महाप्राण आहे ज्याच्यामध्ये यचची छटा आहे. आणि असे महाप्राण मराठीमध्ये किती? मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, मी तुम्हाला शिकवलंय म्हणून विचारतोय. माझा हक्क आहे तो. कसे प्रत्येकाचे मूलभूत हक्क आहे. सध्या आपल्याला ते जास्त कळायला लागले म्हणजे तुम्हालाही कळायला पाहिजे. तुमचं उत्तर देणं हाही तुमचा एक हक्कच आहे. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्हाला सांगतोय मी कमेंट करा, नाहीतर मग मी कमेंट बॉक्स ऑफ केलं असतं जर तुम्हाला अधिकारच नसता तर. बरोबर. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. ध य ल व म्हणजे कमेंट बॉक्स जर ऑफ केला तर तुम्ही जाऊ शकतात, दाद मागू शकतात सर्वोच्च न्यायालयात की या मास्तरने आम्हाला कमेंट करायचं स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. तुम्हाला या ठिकाणी ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्पर्श व्यंजन ओळखा. 8 नंबरचा प्रश्न आहे. ध य ल व स्पर्श 25 आहे 25, त्याच्यात हे यर ल व शेष ते नाहीये. ते क च ट त प वाले ते 5 5 25 त्या लाईन पहिले. बघा खालीपैकी एक मराठी वर्णाचा प्रकार नाही, कोणता नाहीये? स्वर, व्यंजन, उष्मी, स्वरादी. स्वर हा मराठी वर्णाचा प्रकार आहे, व्यंजन हा मराठी वर्णाचा प्रकार आहे, स्वरादी मराठी वर्णाचा प्रकार आहे, उष्मी नाही आहेत त्यात. धृतराष्ट्रामध्ये एकूण किती व्यंजन आहेत? हा लय भारी प्रकार आहे. याची फोड करता आली पाहिजे, फोड करता आली पाहिजे. 5 6 धृत, आता ये हा शब्द कसा तोडायचा सांगतो. धला पाय मोडला, इथे रु आहे हा तर स्वर आहे. तचा पाय मोडला धृत, तच्या नंतर पुन्हा अ हा स्वर आहे. पुन्हा त्या अ ला पाय मोडायची गरज नाही. रचा पाय मोडला, रच्या मागे आ हा स्वर आहे. पुढे शचा पाय मोडलेला असणार आहे, टचा पाय मोडलेला असणार आहे, आणि र त्याच्यानंतर रचाही पाय आम्हाला मोडायचा आहे नंतर. एवढं मोठं आहे ते, त्याची चिरफाड अशी होते. मग तुम्हाला विचारलं का की व्यंजन किती? इथलं ते व्यंजन बघता, हा ध हा त हा र, हे वरती 3 आणि हे खाली 1 2 3 3 2 6. उत्तर 2 आलं पाहिजे. किती जणांना कळालंय? कळालं पाहिजे. हा पट्ट्या शिकवणारा मराठीमधला
म्हणजे त्याला काय म्हणायचं तुम्हाला ते म्हणा तो आहे, हा कच्चा नाहीये, कमकुवत नाही. मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वरांची संख्या किती आहे? 11, 12, 13, 14. स्वर किती आहे? स्वर 14 आहे. तुम्हाला ती दोन कोणती वाढली? तुम्ही सांगा ना, हुशार आहे तुम्ही. चलो, दोन इंग्रजी स्वर वाढले. आता इंग्रजी म्हटलं की तुम्हाला जरा बरं वाटतं. वर्ण म्हणजे काय? अक्षर, शब्दरूपे, ध्वनिरूपे, वाक्यरूपे. मराठीचे आणखी सर्व पेपर घ्यायचे का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आधी मी खूप सारे घेतले, अभ्यास कट्टा आहे, तुम्हाला छप्पर भाडके दिले सगळा. अभ्यास कट्टा माहिती ना, एकच कट्टा अभ्यास कट्टा. बस भाऊ, हे डाउनलोड करायचं. ओके भाऊ, आणि सगळे ताई, सगळ्यांना, नाहीतर ताई मंडळी म्हणतील आम्हाला तुम्ही म्हणतच नाही, सगळ्यांसाठी. वर्ण म्हणजे काय? 12 नंबरचा प्रश्न. वर्ण म्हणजे ध्वनीचे रूप. दंत तालव्य वर्ण कोणता? र, ग, ज, म. दंत तालव्य चार आहे, चार. एक च आहे, एक छ आहे, एक ज आहे आणि एक झ आहे, चार. या त्यातलं झ इथे दिलंय. उष्मे किती? उष्मे कोणकोणती उष्मे? तुम्ही त्याचा उच्चार करताना ना असं हवा गरम होते त्या ठिकाणी. 3, 2, 5, 12. हा एक स आहे, हा एक श आहे आणि हा एक श. हे 3 आहे उष्मे, गरम हवा. बस पुढे. आणि तुम्हाला योग्य दिशेवर नेणार हे ते अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन, जिथे उत्पादन शुल्काची स्पेशल बॅच आहे. महाराष्ट्रभर सगळ्यात जास्त गाजते ही बॅच सध्या. सगळ्यात जास्त लेक्चर आपण देतोय, सगळ्यात जास्त टेस्ट सिरीज आपण देतोय, स्टडी मटेरियल आपण देतोय. जवान, वाहन चालक, लघुटंग, लेखक, चपराशी सगळ्यांसाठी उपयुक्त. 10 टेस्ट सुद्धा या ठिकाणी ऍपवर आहे. अभ्यास कट्टा ऍप आहे. ग्रामसेवक, कृषी सेवक, इतरही बॅचेस त्या ठिकाणी चालू आहे. मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा. त, थ, द, ध, न, ट, ठ, ड, ण, प, फ, ब, भ, म, च, छ, झ, झ. मूर्धन्य. बरेच जण दुसरे बरेचसे चॅनलवर जाऊन 1.50 वगैरे बघत असाल, बरोबर ना? हे मास्तरचा स्पीडच ऑलरेडी 1.50 आहे. तुम्हाला इथे स्पीडने बघण्याची गरज पडत नसावी असं मला वाटतं, जे हुशार विद्यार्थी द्या. कारण मी जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा लेक्चर 1:15 पुढेच बघायचो मी. आपल्याकडे वेळ नसायचा भाऊ, फाड 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 बोल. मास्तर हळू बोलत असेल मी त्याला फास्ट बोलायला लावायचं. इथे तुमचा मास्तरच 150 स्पीडने बघतो, तुम्हाला जास्त तिथे परेशान होण्याची गरज नाहीये. 15 नंबरचा प्रश्न आहे. उलट जे नवे पोर आहे त्यांना -0.75 ने पाहावं लागेल असं मला वाटतं, 0.25 ने पाहावं लागेल असं वाटतं. 15 नंबरचा प्रश्न आहे. मूर्धन्य रूट रशियल नावाचा एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलं होतं. रूट रशियल, ते रूट रशियल जे आहे का ते या मूर्धन्यसाठी दिलेलं आहे. ते रू त्याच्यात येतो, ट, ड, ढ, ण हे सगळं त्याच्यात येतं, रशियल येतं, हे सगळं मूर्धन्य. आपल्या तोंडावाटे निघणारे मूलध्वनी यांना काय म्हणतो? मूलध्वनी. मुळातले वर्ण. अचूक जोडाक्षराचा पर्याय निवडा. दर्पण, दर्पणल, दर्पण, दर्पण. कसा लिहायचा? दर्पण असं लिहायचं, दर्पण. ओ हा संयुक्त स्वर आहे, कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? अ अधिक ई, आ अधिक उ, आ अधिक उ, अ अधिक उ. 18 नंबरचा प्रश्न आहे. अ अधिक उ, वो, वो आणि मग आव, आव, आ अधिक उ. र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याची किती किती पद्धती आहेत? रच्या 1, 2, 3, 4 र वेगवेगळ्या पद्धतीने आपण लिहितोय. तुम्हाला मी चारही त्याची उदाहरणं सुद्धा दिली. समजा तुम्ही राष्ट्र लिहिला, राष्ट्रमध्ये हा खाली बघा, हे दोन तोंड निघाले. नम्रमध्ये इथे हा, इथे नम्र निघालाय. समजा गर्व मी दिला, इथे गर्वमध्ये असा लिखतोय, बरोबर आहे. तर असे किती पद्धतीने लिहिले जातात? अजून एक प्रकार कोणता आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चार प्रकार आहे. तरा म्हटलं मी तर्हा, किंवा कुराडा म्हटलं, हा असाही राहिलेले. हे चार प्रकार तुम्हाला चालता बोलता सांगून टाकले मास्तरने. म या वर्णाचे स्थान कोणते? कंठ, तालव्य, ओष्ठ्य, मूर्धा. मच स्थान. 20 नंबरचा प्रश्न आहे. मच स्थान तुम्हाला विचारलंय आणि ते ओष्ठ्य आहे. स्वराची वर्ण, स्वरादी वर्णाची जोडी कोणती? यर, ओ, आऊ, अम, आहा, त्र, रु. 21 नंबरचा प्रश्न आहे. स्वराची जोडी अम आणि आहा आहे. अ अधिक ई एकत्र आल्यामुळे काय होतो आहे? अ अधिक ई. 22 नंबरचा प्रश्न आहे. अ अधिक ई य बनतो आहे. दंड नसलेला अक्षर कोणता? द, क, क्ष, र. दंड नसलेला. दंडामध्ये बघा, क दिसतोय तुम्हाला, क्षयी दिसतोय, हा इथे दचा सुद्धा अर्ध दंड आहे. रला कुठे दंड आहे? रला कुठे दंड आहे? कोणतं व्यंजन कंठ वर्ण प्रकारात मोडत नाही? कंठ्यामध्ये च, क, ख, ग. 24 नंबरचा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी हा फक्त च नाही येत त्याच्यामध्ये, कंठ्यामध्ये क, ख, ग, घ ती येतात. ल वर्ण कोणता आहे? उष्मे, स्पर्श, महाप्राण, स्वतंत्र. 25 नंबरचा प्रश्न. ल हा स्वतंत्र वर्ण आहे, लक्षात ठेवायचा आहे.
मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क 415 प्रश्नपत्रिका संच, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे, नांदेड विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांचं जबरदस्त पुस्तक आहे. याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त प्रश्न आहेत, मागील प्रश्नपत्रिका सुद्धा आहे. ते पुस्तक तुम्ही घ्या, वापरा, तुम्हाला फायदा होणार आहे. चला, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतोय, धन्यवाद.